मग गोलंदाजी मार्गवरती एकनाथ यांना बोलवलंय प्रारंभिक ओव्हरमध्ये. या मॅचला होते सुरुवात, मॅच क्रमांक 3 आपल्यासमोर खेळवली जाते. मॅच क्रमांक 2 ही तिसऱ्या फेरीची आहे आणि सूर्यकांत आढव सरांनी ते मात्र ग्रीन सिग्नल दिला आहे, इथून पुढे ही मॅच खेळवली जाईल. बॅट्समन तयार, बॉलर तयार. अगदी प्रारंभिक बॉल घेऊन निघतील. लोअर फुल टॉस, त्याला दिशा चांगली, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पा थोडीशी झुंबड तिकडे उडाली. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं गेलेलं आहे की गलफानपणाला थारा नसतो, तिकडे जी चुकी झाली. एक जीवनदान मिळालं का सचिन चव्हाण यांना, अगदी ज्या प्रकारे बॉलला टॉस केला होता, चेंज ऑफ पेस होता, पहिल्याच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अपेक्षाही केली नव्हती सचिन चव्हाण यांनी की पहिल्याच बॉल मला चेंज ऑफ पेस येऊ शकतो, त्याही बॉलला त्यांनी उचललं होतं आणि अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल खेळला होता. तिकडे थोडीशी चुकी झाली, चुकी अशा प्रकारे झाली की कॅच पकडताना प्रयत्न थोडासा कमी पडला आणि त्यानंतर मात्र सचिन चव्हाण आणि टीम दाबे मोहन यांच्या स्कोरबोर्डमध्ये या दोन धावा येत आहेत. अगदी चांगल्या फॉर्ममध्ये आहेत सध्याच्या घडीला, चांगली बॅटिंग करत आहेत सचिन चव्हाण, यांची विकेट खूप महत्वाची राहील टीम गाडवलीसाठी. पुन्हा एकदा एकनाथ निघतील ओव्हर नंबर 1 मधून. आणखीन एक बॉल, फ्लाइटेड डिलिव्हरी, त्याला दिशा दिली आहे, अगदी समोरच्या बाजूला पाठवून दिलाय. एक क्लासिकल क्रिकेटचा दर्जा वाढवून देणारा हा षटकार. पण अगदी पाठीमागची इनिंग जिथे थांबली होती तिथून पुढे इनिंगला सुरुवात केली का, पहिला स्ट्रोक फसला होता परंतु त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग. हाई बॉल जर पहिला टप्पा पडल्यानंतर दिशा थोडीशी बदलतोय, ही चांगली बॉलिंग आहे, हे कमबॅक चांगलं केलंय कारण या अगोदर एक षटकार खर्च केलाय, थोडंसं दडपण होतं, दडपणातून जो बॉल टाकला तो आत्मविश्वास वाढवणारा बॉल एकनाथ यांच्यासाठी होता. ते पुन्हा एकदा निघतील. आणखीन एक बॉल ब्रेक केलाय, बॉल अगदी जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पण तुम्हाला व्हेरिएशन ठेवावं लागतं क्रिकेटमध्ये. अगदी 18 बॉलचा खेळ म्हटलं तर तीनच खेळाडूंना बॉलिंग करता येऊ शकते, त्याच्याकडे तुमच्याकडे असेल फक्त ते 6 बॉल आणि 6 बॉल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हाताळावे लागतात. त्याच्यामध्ये खास करून एकनाथ यांनी व्हेरिएशन ठेवलंय, त्याही नंतर आपण चर्चा करूया. काही बॉल त्यांनी पहिला बॉल पाहिलं तर लोअर फुलटॉस ठेवला होता, तिकडे संधी उपलब्ध करून त्यांनी दिली होती टीमसाठी, परंतु त्या संधीचा फायदा खेळाडूंना घेता आला नाही. त्यानंतर मात्र एक मोठा फटका आला, खास करून सचिन चव्हाण यांनी समोरच्या बाजूला एक मोठा फटका खेळला. त्यानंतर आणखीन एक बॉल जो रिलीज केला तो खास करून लेग ब्रेक होता, तो कुठेतरी अंगभेदी बॉल होता, पाठीमागच्या बाजूला गेला. एक धाव येते धावफलकावरती, 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती, 4 धावा माफ करा धावफलकावरती, 4 चेंडू 4 बॉल माफ करा, 4 बॉल झालेले आहेत आणि 9 धावा धावफलकावरती. लोअर फुल टॉस, त्याला दिशा, क्षेत्ररक्षक तिकडे पुन्हा आहेत. पंचांचा निर्णय काय येईल या बॉल वरती, घडलंय काय, अगदी 2 धावा धावून काढल्या, या 4 धावा आहेत. अगदी पंच सूर्यकांत आढव सर आपल्याला सांगतात की या 4 धावा आहेत, इथून पुढे आपण पुन्हा धावफलकाकडे जाऊया, धावा लागतील धावफलकावरती, त्या 13 आहेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. धावसंख्या चांगली आहे, पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 13 रन सत्तापर्यंत बनवलेले आहेत. एकनाथ निघालेत शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये, ते रिलीज करतील. आणखीन एक पुढे टाकलेला बॉल, आणखीन एक मोठा फटका, या बॉलवरती बीट करू शकले नाही, खास करून फसवू शकले नाही सचिन चव्हाण यांना. सचिन चव्हाण यांनी या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार मारले, म्हणजे एकंदरीत त्यांच्या नावावरती 12 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आहेत. चांगली बॅटिंग, 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीम दाबे मोहन जाऊन पोहोचली आहे 19 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम दाबे मोहन टॉस हरल्यानंतर, पहा टॉस जिंकला टीम गाडवलीने, खास करून एकनाथ यांनी काही बॉल प्रभावित केलं परंतु काही बॉल कंट्रोलने टाकू शकले नाही, त्याचा फायदा चांगल्या प्रकारे सचिन चव्हाण यांनी घेतलेला आहे. परंतु हेही विसरून चालणार नाही की एकनाथ यांनी पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध करून दिली होती टीम गाडवलीला, परंतु टीम गाडवली त्या संधीचा फायदा घेऊ शकली नाही. जीवनदान किती घातके असतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन चव्हाण कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र त्यांनी केलेली बॅटिंग ही बहारदार आहे.
निकेतन मैदानाच्या आत मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये करतील बॉलिंग. बॅकफूटचं पंच आहे, थोडेसे बॅकफूट वरती गेले होते, जागा बनवली, त्यानंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल खेळून काढला, एकदम अंकित केली आहे. खास करून जमिनीची बाजू टीम दाबे मोहनसाठी कोणती असेल तर सचिन चव्हाण यांना स्ट्राईक वरती आणलं जात आहे. हो, त्यांना स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं आहे. टीम दाबे मोहन यांच्या बाजूने ही मॅच पाहिली, परंतु कुठेतरी ही अडचण असेल का टीम गाडवली समोर. हाई बॉल चांगला आहे, थोडस खोलवर ठेवला होता, बॅटने बॉलचा संपर्क करू दिला नाही. पा ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे बॉल हाताळता ना, त्याही वेळेस तुमचा आत्मविश्वास वाढत असतो, आणि तो इथून पुढे वाढलाय का पुन्हा एकदा तयार ओव्हर नंबर 2 मधून. पण टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉल चाललाय, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय, खराब बॉलची घोषणा, अतिरिक्त धाव धाव फलक्यावरती या बॉलवर. एकना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली होती, तिकडेच कॅच सुटली होती, आणि तिकडून कॅच सुटल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग सचिन चव्हाण यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. अगदी त्याच रिझनमध्ये त्यांना पुन्हा एकदा जाळं विणलं गेलं आणि तिकडेच पकडलं गेलं आणि त्यांना माघारी जावं लागतंय. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुषार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल क्रमांक 3 निकेतन निघालेत. खोलवर टप्प्याचा बॉल, आणखीन एका विकेटचं पतन, लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे कोसळलाय टीम दाबे मोहनला, धक्का क्रमांक 2. अगदी पहिल्या ओव्हरची जर आपण चर्चा केली तर चांगली बॅटिंग टीम दाबे मोहन यांनी केली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय टीम गाडवलीने. पा क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, प्रत्यक्षात सांगणं कठीण असं मॅच कोण जिंकेल. अगदी याही मॅचमध्ये ही मॅच अडकलेली आहे, 17 क्रमांक 1 आपण पाहतोय, परंतु 17 क्रमांक 1 कुणाच्या बाजूने राहील. ज्यावेळेस प्रत्येक टीमचा टॉस होतो, प्रत्येक टीमचं म्हणणं हेच असतं, आम्ही जरी टॉस हरला आणि आम्ही जरी बॅटिंग करणार असलो तरी आम्ही सर्वाधिक मोठा स्कोर उभा करू, आणि जी टीम टॉस जिंकून फिल्डिंग घेते त्यांचा प्रयत्न हाच असतो की पुढच्या टीमला आम्ही कमी धावसंख्येवरती रोकू. याच प्रयत्नाने आणि हेच लक्ष, हेच ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स उतरतात. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने येत आहेत बॉलवरती, जोपर्यंत बॉल पकडतील आणि टाकतील धावफलकावरती आणखीन 2 धावा आल्या. खूप वेळानंतर या 2 धावा आल्या, कुठेतरी धावसंख्येला पूर्ण विराम निकेतन माने यांनी दिला होता, त्यानंतर मात्र टीम दाबे मोहन यांनी या 2 धावा बनवलेल्या आहेत. खास करून संतोष यांनी या 2 धावा अंकित केल्यात. अगदी निकेतन यांनी टीम गाडवलीला पुन्हा एकदा 17 क्रमांक 1 मध्ये कमबॅक केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे, ओ दोन क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक, 7 धावांसाठी एक मोठा फटका, हवाई हल्ला, षटकार. एकोणतीस जवा धावफलकावरती. पा असं वाटलंय का क्षणाला की निकेतन माने यांनी धावफलकावरती अंकुश ठेवलाय, परंतु तो अंकुश इथून मात्र तोडून काढला, एक मोठा फटका आला, धावसंख्येला चांगला आकार बॅटिंग करत असताना टीम दाबे मोहनने बनवलेले आहेत 29-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पण चला स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका, दोन्ही टीम्स आपण वेळ घेऊ नका. पण कुशल मुवमेंट असेल ना त्यावेळेस नक्कीच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये वेळ घ्या, तो वेळ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड नक्कीच करू, परंतु जर रेग्युलर ओव्हर असेल तर तुम्ही वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 ला इथून पुढे होईल प्रारंभ, आणि ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी खास करून ज्यांना आमंत्रित केलंय डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी जे गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत प्रकाश गोलंदाजी मार्गवरती,
अगदी बॉल खूप चांगला आहे, ज्या प्रकारे स्टंप टू स्टंप बॉल रिलीज केलाय असं वाटलं की ज्या प्रकारे हात फिरवला गेलाय बॉल टर्न होईल, परंतु बीट करून टाकलं या वेळेस बॅट्समनला. लेग ब्रेक केलाय पंचांचा निर्णय, हो हा खराब बॉल आहे, अतिरिक्त धाव धावफलकावरती येईल. पण गती कमी आहे, परंतु गती जरी कमी असली तरी व्हेरिएशन प्रकाश यांच्याकडे चांगलं आहे. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक म्हणतील प्रेक्षक आणखीन एक हवाई हल्ला. याही बॉलवरती एक मोठा फटका आलाय, 7 धावांसाठी षटकार. खूप वेळ होता बॅट्समन बॅटिंग करत असताना अक्षय यांच्याकडे, त्यानंतर मात्र ते टर्न झाले स्वतः, बॅटलाही घेऊन आले आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे पाठवून दिला. ज्यावेळेस एखाद्या बॉलरकडे किंबहुना गोलंदाजाकडे पेस कमी असो ना, त्यावेळेस त्यांचा टप्पा अचूक असणं महत्वाचं आहे. टप्पा चुकला तर भरपूर वेळ फलंदाजाला मिळतो, अगदी ते कोणत्याही स्ट्रोकसाठी सेट होऊन जातात आणि मात्र तो स्ट्रोक खेळत असतात. म्हणजे कुठेतरी टायमिंग जर तुम्ही एखाद्या फलंदाजाला प्रोव्हाइड करता बॉलच्या पाठीमागे तर ते मी म्हणेन चांगली बाब नसेल एखाद्या बॉलरसाठी. पुन्हा एकदा निघालेत प्रकाश आणखीन एक पहा वेळ होता याही बॉलला, पूल इज अ सक्सेसफुल, 6 धावा. आणखीन एक लागोपाठचा दुसरा ब्लास्ट षटकार. याही बॉलच्या पाठीमागे वेळ होता, जर तुम्ही पुन्हा एकदा स्लोमो मध्ये पाहिलं टप्पा पडला बॉल आला बॅटला घेऊन आले, अगदी याही बॉलवरती वेळ होता. म्हणजे वेळ प्रोव्हाइड करणं कुठेतरी अडचणीचं असेल गोलंदाज प्रकाश यांच्यासाठी. अगदी सुरुवातीचे 2 बॉल भेदक होते, परंतु त्यानंतर मात्र वेळ प्रोव्हाइड केला खास करून त्यांनी. हा बॉल चांगला आहे, आता मात्र वेळ दिली नाही, बॉल थोडासा पुढे ठेवला, ही चांगली बाजू आहे. आणि पंचांनी बोट उचललंय, फलंदाज क्रमांक 3 कोसळलाय, टीम दाबे मोहन यांना धक्का क्रमांक 3 लागलाय. पा 42 धावफलकावरती लागलेले आहेत, 42 आघाडीला आलेले अक्षय चव्हाण माघारी जातील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 42 प्रथम बॅटिंग करत असताना टीम दाबे मोहन यांनी बनवलेले आहेत शेवटचे 2 बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आलेले आहेत. हर्षद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता, अगदी खोलवरती होता, बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव नक्कीच येते. थोडीशी दिशा चुकली होती, परंतु मी म्हणेन सुदैव प्रकाश यांचं, दुर्दैव कुठेतरी हर्षद यांचं, कारण फुलटॉस बॉल होता, तयार नव्हते फुलटॉस बॉलसाठी, फक्त बॅटला घेऊन गेले. याही बॉलला ओरपीच ठेवलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. खास करून प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल, जे 3 बॉल शेवटचे ज्या प्रकारे त्यांनी रिलीज केले ते खूप चांगले होते. त्या अगोदरचे जे बॉल होते ना ते थोडेसे पाठी ओढले होते आणि पाठी ओढल्यामुळे कुठेतरी वेळ त्यांनी प्रोव्हाइड केला संतोष आणि अक्षय यांना. त्यानंतर मात्र 2 मोठे फटके आले आणि धावसंख्येला चांगला आकार आला. एका इनिंगचा खेळ संपतोय, प्रथम बॅटिंग करत असताना टीम दाबे मोहन यांनी बनवल्या 44 येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 45 धावांचं लक्ष ठेवलंय टीम गाडवली समोर येणारे 18 बॉल. हे समीकरण आपण नव्याने मांडूया आणि त्यानंतर करूया पुढच्या मॅचचा टॉस. यानंतरची मॅच कळमगाव उफाळे विपक्ष KUCC गावडोशी, आपण टॉस साठी या. दोन्ही टीम्स मध्ये हा टॉस होईल, आपली पहिल्या फेरीची मॅच असेल. कळमगाव उफाळे त्यांच्या विरुद्धामध्ये KUCC गावडोशी अशी मॅच आहे. दोन्ही टीम्सला विनंती करतो की आपण टॉस साठी या. चला पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो टॉस साठी. KUCC गावडोशी विपक्ष कळमगाव उफाळे आपली मॅच आहे, आपण टॉस साठी या.
अगदी व्हॉलंटियर्स पंच पहा काय म्हणतायत, अगदी पंचांची भूमिका सूर्यकांत आडव सर आणि त्यानंतर अगदी स्क्वेअर लेग पंच स्क्रीन वरती शशी साटम सर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी खूप चांगली पंचांची भूमिका या दोन्ही पंचांची राहिलेली आहे. अगदी किंबहुना कित्येक स्पर्धा मुंबई उपनगराच्या घ्या, कल्याण डोंबिवलीची घ्या, त्यानंतर रायगडच्या घ्या, सातारा जिल्ह्याच्या घ्या, भरपूर स्पर्धांमध्ये ज्यांची चांगली भूमिका राहिलेली आहे आणि खास करून या पंचांना खूप मोठी मागणी आहे तेच पंच आपल्या या स्पर्धेला आहेत. अगदी तुम्ही पुन्हा एकदा मेन पंच या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. अगदी समोरच्या बाजूला सूर्यकांत आडव सर आहेत. आपण टॉस करूया. कळमगाव उफाळे विपक्ष KUCC गावडोशी अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉस करून घ्या. अगदी प्रारंभिक जोडीमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 45 धावांचं लक्ष आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी निकेतन माने आणि त्यांच्या जोडीला एकनाथ पा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेले आहेत आणि या ऑलराऊंडर जोडीला रोखण्यासाठी संतोष ओव्हर नंबर 1 मधून निघतील. प्रारंभिक बॉल त्याला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. यावेळेस दिशा होती डीप मिड विकेट. क्लासिकल फटका, इरादे स्पष्ट धावसंख्येचा पाठला करत असताना. अगदी ज्या प्रकारे बॉल आला त्याच प्रकारे बॉलला आल्या पावली पाठवून दिला सात धावांसाठी. पण निकेतन माने इरादे स्पष्ट करून दिले. ज्यावेळेस निकेतन माने यांचं कौतुक करेन खास करून बॉलिंगसाठी आले. जर दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक टीम गाडवलीसाठी चांगल्या प्रकारे कुणी केलं तर ते निकेतन माने होते. बॅटिंग करतानाही पहिल्याच बॉलवरती तुटून पडलेत. संतोष निघतील ओव्हर नंबर 1 मधून. पण संतोष यांच्याकडे अनुभव चांगला आहे. पण लालसा यावेळेस दिली होती, बीट करून टाकलं. पाय व्हेरिएशन रबर बॉल मध्ये खास करून असरदार पाहायला मिळतंय. कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही बॉल टॉस करता संपर्क नाही होत, कित्येक वेळा आपण पाहिलंय टायमिंग सहसा जुळत नाही. अगदी तोच बॉल आपण पाहिला, टायमिंग पुन्हा जुळलं नाही. डॉट बॉल, कम बॅक चांगलं. आणखीन एक लालसा दिली, बॉल पुढे ठेवलाय. खास करून ज्यावेळेस मराठी टीम दाबे म्हणून बॉलिंग करत होती, प्रकाश ज्यावेळेस बॉलिंग करत होते त्यांनी पाठीमागे बॉल ठेवले, त्यावेळेस महागडे ठरले. परंतु तेच बॉल शेवटचे 3 त्यांनी पुढे ठेवले, ते चांगले राहिले. इकडे संतोष यांनी बॉल पुढे ठेवलेत. आणखीन एक बॉल खोलवर ठेवलाय. खास करून तुमच्याकडे गती कमी आहे आणि जर तुम्ही बॉल पुढे ठेवता तर ती चांगली बॉलिंग आहे. कळमगावचे कार्यकर्ते, आपण मिडविकेट क्षेत्रामध्ये यायचं आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण जे कव्हरला बसला आहात तर कृपया करून मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल जात आहेत. पयावेस वेळ दिली होती, प्रोव्हाइड केली होती खास करून बॉलच्या पाठीमागे. बॉल थोडासा पाठी ओढला परंतु हा बॉल लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी शरीरापासून दूरवरती जाणार हा बॉल होता. फक्त बॅटला घेऊन गेले, हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धाव कम्प्लीट होईल या बॉलच्या पाठीमागे. हा इरादे स्पष्ट पहिल्या बॉलवरती केले होते परंतु त्यानंतर मात्र संपूर्ण बांधून ठेवलं खास करून संतोष यांनी बॅट्समन निकेतन माने यांना. मग त्यानंतर मात्र एकनाथ पहिल्यांदा स्ट्राईक करतील 17 क्रमांक 2 मध्ये. संतोष शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मधून घेऊन निघतील. आणखीन एक बॉल थोडस पाठी ओढला होता परंतु यावेळेस फ्लाइटेड डिलिव्हरी होते, टप्पा पडला. अतिरिक्त उसळी बॉलने प्राप्त केली. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय. 7 धावा धाव फलकावरती लागल्या. इथून पुढे 12 बॉल तुमच्याकडे असेल आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. समीकरण आपण 2 ओव्हरसाठी नव्याने मांडूया. आणि या अगोदरचा जो टॉस झाला गावडोशी विपक्ष कळमगाव उफाळे, कळमगाव उफाळे यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे कुठेतरी टीम KUCC गावडोशीला करावी लागेल बॅटिंग. आपण मॅचची तयारी करा, जशी ही मॅच संपेल तसं मात्र मैदानाचा ताबा तुम्ही लगेच घ्या. स्पर्धा खूप चांगली आहे, याही स्पर्धेबद्दल आपण चर्चा करूया.
ज्या प्रकारे के एस के प्रतिष्ठान महाबळेश्वर कडून ज्या ज्या स्पर्धा आल्या खास करून या मैदानावरती त्या त्या स्पर्धांचं नियोजन चांगलं राहिलं त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडते या नियोजनाच्या माध्यमातून त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 12 बॉल 38 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी ज्यांना बोलवलंय विकेश चव्हाण ओव्हर नंबर 2 मध्ये करतील बॉलिंग. इथून पुढे निकेतन माने यांची भूमिका महत्वाची राहील का, कारण अगदी पहिल्या बॉल वरती त्यांना सूर सापडला होता परंतु तिथून पुढे त्यांना थांबवलं गेलं. खास करून त्यांच्या मोठ्या स्ट्रोक वरती अंकुश ठेवले गेले परंतु 17 क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करत असताना 12 बॉल 38 ची गरज आहे. विकेश चव्हाण ओव्हर नंबर 2 मधून अकुट टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल. 10 धावांसाठी षटकार. कुठेतरी ताळमेळ चुकला का, पहिल्यांदाच क्षेत्ररक्षक पुढे गेले परंतु मी म्हणेन बॉलची उंची आणि लांबी चांगली होती म्हणजे कुठेतरी आवाक्याच्या बाहेरचा तो बॉल होता. पुन्हा एकदा 17 क्रमांक 2 मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार मारलेला आहे. विकेश निघालेत. नजर रोकून धरलेली आहे पंच वळले. खराब मारा. अतिरिक्त धावधाव फलकावरती येते. प्रेशर आहे थोडासा या मॅच मध्ये, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. हा खास करून डॉट बॉल, अगदी आपण ज्याच्यावेळी चर्चा करतो की लिमिटेड ओव्हर मर्यादित षटक, याच्यामुळे जर तुम्ही बॉलिंग करता तर डॉट बॉल विकेट घेण्याच्या बरोबरीने असू शकतो. डॉट बॉल हा प्रेशर वाढवत असतो फलंदाजाच्या डोक्यावरती. यावेळेस ऑन साईडला टर्न केला क्षेत्ररक्षक, तिकडून बॉल वरती येतील. एक धाव कंप्लीट केली यावेळेसही मोठा फटका आलाय का. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. ओ आणखीन एक मोठा फटका. मॅचला कलाटणी मिळाली का ओव्हर नंबर 2 मध्ये, जे 2 षटकार आले धावसंख्येला चांगला आकार येत असताना, खास करून पाटला करत असताना हा षटकार महत्वाचा ठरतोय. धाव फलकावरती इथून पुढे आपण जाऊया ज्या धावा लागल्या. 22 जवळ धाव फलकावरती 45 या टार्गेटचं प्रत्युत्तर देत असताना हे दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. यावेळेस बॅट्समन एकनाथ होते ज्यांच्या बॅटमधून हा षटकार आला. विकेश निघालेत ओव्हर नंबर 2 मधून, जबाबदारी खूप मोठी घेऊन. समोरच्या बाजूला ही स्ट्रोक चांगलाय, तिकडे संतोष आहेत, फिल्डिंग त्यांनी चांगली केली आहे. या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे रंगलाय चांगला. ज्या प्रकारे बॉल आला त्याला प्रहार, क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं, थ्रोही तितकाच चांगला, थ्रोला ज्या प्रकारे गॅदर केलं तेही चांगलं. म्हणजे प्रत्येक या बॉलचं दृश्य जर आपण पाहिलं प्रत्यक्षात तर खूप चांगलं होतं. यावेळेस निकेतन माने स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलेत. खास करून या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा विकेश यांनी खर्च केल्यात. ज्यावेळेस मला वाटते टीम फुलटॉसला दिशा, क्षेत्ररक्षक 2 जातील. झडप चांगली आहे, मी म्हणेन खास करून तो प्रयत्न चांगला आहे कारण टप्पा पडून बॉल डोक्यावरतूनही गेला असा. 10 धावा 2 वाचवल्या, हा अनुभव तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे आणि प्रत्यक्षात त्या बॉलवरती झडप घातली. जर कुठेतरी पाठी राहिले असते तर बॉल डोक्यावरतून गेला असता. तुषार होते तिकडे फिल्डिंग करत असताना, चांगली फिल्डिंग गेली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले, 2 धावा वाचवल्या. कुशल मुवमेंटला या 2 धावा किती महत्वाच्या ठरतील
विकेट निघालेत निकेतन माने यांच्यासाठी. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. आणखीन एक बॉल पाठवून दिलाय, आणखीन एक आक्रमण, आणखीन एक मोठा ब्लास्ट या कुशल मुवमेंटला. हा बॉल खूप महत्वाचा होता दोन्ही टीमच्या माध्यमातून. मॅच प्रत्यक्षामध्ये कुणाच्या बाजूने झुकली, येणाऱ्या सहा बॉलमध्ये किती धावांची गरज असेल तर समीकरण आपण नव्याने मांडूया. सहा बॉल आणि 14 बनवायचे आहेत टीम गाडवलीला ओव्हर नंबर 3 मध्ये. या बॉलवरती खूप काही निर्भर होतं टीम दाबे मोहन यांचं, कारण हा जर बॉल डॉट आला असता तर प्रेशर या दोन फलंदाजाच्या डोक्यावरती राहिला असता. पण अजूनही प्रेशर आहे, 6-14. तसं पाहायला गेलं तर 50-50 ही मॅच आहे. तसं पाहायला गेलं तर 6-14 बचाव होऊ शकतो आणि 6-14 ही क्रिकेटमध्ये बनवल्या जाऊ शकतात. म्हणजे या जर तरच्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात कोण बचाव करणार आणि कोण पाठलाग करणार ओव्हर नंबर 3 मध्ये, ही जबाबदारी सचिन चव्हाण यांनी आपल्या खांद्यावरती घेतले. प्रत्यक्षात जर यांच्याबद्दल जर आपण चर्चा केली, सकाळपासून ज्यांनी मैदान दणानून सोडलं तेच गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. म्हणजे असं म्हटलं होतं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतील त्या दिवशी खेळ तुमचा चांगला होतो. आता मात्र बॉलिंगच्या माध्यमातून करामत करून दाखवणार का? हा खोलवर ठेवलाय बॉल, एक धाव ज्या प्रकारे कंप्लीट केली आहे निकेतन माने. स्ट्राइकिंग एंडला येणारे 5 बॉल बनवायचे आहेत रन्स 13. समीकरण आपण पुन्हा नव्याने मांडतोय. पण निकेतन माने चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतात, बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केलेली आहे. परंतु आजचा दिवस जर आपण पाहिला सकाळपासूनचा तर सचिन चव्हाण यांचाही आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. 5-13. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलाय, रन आउट ची संधी चांगली. फलंदाज पहिला कोसळलाय. येणारे 4-13 गरज मॅचला. इथून पुढे आणखीन एकदा कलाटणी मिळाली का? कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी त्या बाजूला तर कधी या बाजूला. अजूनही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या मॅच साठी. चार बॉल आणि 13 धावांची गरज. निकेतन माने स्ट्राइकिंग एंडला तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांकडे दाद मागितले. दुसरीचा प्रयत्न होणार का? निकेतन माने स्ट्राइकिंग एंडला जाणार का? पा डिक्लेअर स्वरूपाची एक डाव आहे. इथून पुढे समीकरण 3 बॉल बनवायचे आहेत 12. तसं पाहायला गेलं तर 2 बॉलचीच मॅच आहे, परंतु 3 बॉल 12 बनवायचे आहेत. पा 2 बॉल खूप महत्वपूर्ण राहतील टीम दाबे मोहन यांच्यासाठी. पा मॅच कुठेतरी अडकली होती टीम गाडवलीसाठी, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये टीम गाडवलीने चांगल्या प्रकारे कमबॅक केलं, मॅचला कंट्रोलमध्ये आणलं. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे टीम दाबे मोहन, खास करून सचिन चव्हाण यांनी मॅचला कंट्रोल केलाय, प्रश्न हाच आहे जिंकणार कोण, गाडवली की दाबे मोहन. 3 बॉल बनवायचे आहेत 12. हो हो, आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. खास करून ज्यांच्याकडे पेस कमी आहे, याही अगोदर आपण चर्चा केली. टीम गाडवलीने खास करून त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली. बॉल त्यांनी पुढे ठेवले त्यावेळेस मात्र चांगलं राहिलं टीमसाठी, त्यावेळेस मोठे फटके आले नव्हते. याही वेळेस जर आपण पाहिलं तर टीम दाबे मोहन यांनी बॉल खोलवर ठेवलेले आहेत आणि बॅट्समन निकेतन माने ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग आहे, ज्या प्रकारे त्यांची क्रिकेटच्या पटलावरती ओळख आहे, खास करून यांना बांधून ठेवलंय. 2 बॉल 12 धावांची गरज. शेवटचा बॉल टीम गाडवलीसाठी मॅच ऑन असेल. पण समीकरण इथून पुढे नव्याने मांडूया. 2 बॉल 10 धावांची गरज. पण इथून पुढे मॅच बनवली जाईल का? 2 बॉल 10 धावांची गरज आहे. पण निकेतन माने यांना हिरो बनण्याची संधी आली आहे.
पा खोलवर टप्प्याचा बॉल मोठा प्रहार करू शकले नाही. बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला, मोकळा श्वास. टीम दाबे मोहन यांनी घेतलाय एक बॉल आणि 9 धावांची गरज. पा अगदी सचिन चव्हाण यांच्याबद्दल नक्कीच आपण चर्चा करूया. बॅटिंगने तितकास चमक दाखवू शकले नाही दुसऱ्या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये चांगली चमक दाखवली, परंतु बॉल हातामध्ये घेतला आणि चांगली चमक दाखवली आहे. अगदी नक्कीच खूप चांगली बॉलिंग सचिन चव्हाण. पुन्हा एकदा हे नाव चर्चेमध्ये राहिलं बॉलिंगच्या माध्यमातून. हार्डलक टीम गाडवली, तुम्ही चांगला संघर्ष केला, खास करून या मॅच मध्ये चांगली बॅटिंग तुम्ही केली, पेश केली, कुठेतरी थोडेसे कमी पडलात आणि या मॅच मधून किंबहुना या स्पर्धेमधून तुमचा प्रवास संपतोय. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ